लोणार तालुक्यातील मांडवा येथे सोन्याच्या दागिन्यांसह 1,03,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. लोणार तालुक्यातील मांडवा येथील अमोल साणप यांच्या घरातील कपाटात ठेवलेली सोन्याची एकदाणी किंमत 51,500 रुपये व गहू आणि पोत किंमत 51,500 रुपये असे एकूण 1,03,000 रुपयाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार बीबी पोलीस स्टेशनला दिली होती. या घटनेचा तपास ठाणेदार LD तावरे यांचे पथक करीत असता गावातील 2 जणांनी चोरी केल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरी केल्याचे कबूल केले असून दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता एकाला पोलीस कोठडी सुनावली व एकाची जमानत करण्यात आली असून पुढील तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार LD तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.